हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो नुकतंच म्हणजे चोवीस सप्टेंबरला गुगल इंडियावर एक डुडल होतं एका पोहणाऱ्या मुलीचं आता गुगलने हे डुडल का टाकलं हा प्रश्न मनात आलाच होता आणि लवकरच त्या प्रश्नाचं निरसन सुद्धा झालं त्याविषयीचाच एक लेख वाचनात आला आणि या डुडलविषयीच आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्याशी बोलणार आहे मी तर चोवीस सप्टेंबरला गुगल इंडियावर जे डूडल झळकलं ते होतं एका पोहणाऱ्या मुलीचं आता ही पोहणारी मुलगी कोण तर ही पोहणारी मुलगी होती इंग्लिश खाडी पोहून जाणारी आशियातील पहिली महिला आरती सहा तिचं नाव आता इंग्लिश खाडी पोहणं हे प्रत्येक पट्टीच्या पोहणाऱ्याचं स्वप्न असतंच आणि खरं तर ही खाडी पोहून पार करणं हे अतिशय अवघड असतं ही खाडी बेचाळीस मैल आहे म्हणजे तब्बल साडेसदुसष्ट किलोमीटर लांब आहे आणि ही खाडी सुरू होते ती फ्रान्समधल्या केप ग्रीजनेज नावाच्या ठिकाणापासून आणि संपते इंग्लंडमधल्या सँडगेट या ठिकाणी म्हणजेच ही खाडी दोन देशांमधनं जाते ही खाडी पोहणं इतकं अवघड असतं की माउंट एव्हरेस्टवर चढणाऱ्या लोकांना जो मान मिळतो तोच मान इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्यांना मिळतो चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चाळीस साली आरतीचा जन्म झाला कोलकाता इथं पाचव्या वर्षीच तिनं पोहण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं एकोणीसशे बावन्न साली फिनलँडमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं स्वतंत्र झाल्यावर ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भाग घेतला यावेळी भारताच्या ग्रुपचं नेतृत्व करणारी खेळाडू होती ती आरती सहा आणि तिचं वय विचाराल तर तिचं वय होतं अवघ बारा वर्षाचं आरती सहा यांनी वयाच्या अठराव्या वर्षी पहिल्यांदा इंग्लिश खाडी पार करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला आणि ठीक एका महिन्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला तो दिवस होता एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ जबरदस्त उसळणाऱ्या लाटा आणि थंडगार पाणी ह्याबरोबर सोळा तास एकोणतीस मिनिटात आरती सहानी ही खाडी पार केली आणि इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या आशियाई महिला बनण्याचा इतिहास त्यांनी रचला खरंतर यानंतर आजपर्यंत जवळजवळ एक्कावन्न भारतीयांनी ही खाडी पार केली आहे पण आरती सहा यांनी इंग्लिश खाडी पार करण्याचं कौतुक म्हणजे वयाच्या केवळ वर अठराव्या वर्षी आणि तेही सर्वात पहिल्या महिला इंग्लिश खाडी पार करणाऱ्या होत्या त्या विषय निघाला होता गुगल इंडियावर झळकलेल्या डुडलवरून पण यातनं घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ध्यास अभ्यास आणि त्यासाठी केलेला प्रयास यातून आपलं ध्येय आपण निश्चित गाठू शकतो हा बाळगलेला आत्मविश्वास आपल्याला यशाचं शिखर नक्कीच दाखवतो तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार